दिंडोरी तालुका कृषी विभागाच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात जागतिक माती दिवस साजरा करण्यात आला असून खतवड परिसरातील शेतकऱ्यांना मातीचं आणि त्याचप्रमाणे विकेल ते पिकेल याविषयी महत्त्व पटवून देण्यात आलं. यावेळी दिंडोरी तालुका कृषी विभागाचे अधिकारी बिरारी, सुपीक माती नापीक आहे आणि शेतकऱ्यांकडून अधिक रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर केल्यानं जमिनीतील जैविक गुणधर्म कमी होत आहेत, त्यांची सुपीकता कमी होत आहे आणि प्रदूषणाला बळी पडत आहेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी शेतकरी आणि सर्वसामान्यांना जागृत करण्यासाठीची गरज असल्याचं यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं. शेतीत वाढत चाललेल्या रासायनिक खताचा वापर, त्यामुळे जमिनीचा खालावत चाललेली पोत आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ याविषयी जनजागृती करणं, मृदा आरोग्य तपासणीचं महत्व शेतकऱ्यांना पटवून देणं या बाबींवर आजच्या कार्यक्रमात भर देण्यात आला असल्याचं कृषी विभागाच्या आत्मतंत्रज्ञ एम जी बिरारी यांनी सांगितलंय. यावेळी कृषी पर्यवेक्षक एम जे जंगम, कृषी सहायिका गोरुपाली लोखंडे यांसह शेतकरी उपस्थित होते. तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथला शेतकरी असून आज जागतिक मृत आरोग्य दिनानिमित्त जी कृषी अधिकारी बिरारी साहेब, जंगम साहेब आणि लोखंडे मॅडम यांनी जी कार्यशाळा खतोड येथे आयोजित करून आम्हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा जमिनीची पोत सुधारण्यासाठी जे लागणारे सेंद्रिय कर्ब असतील, बाकीच्या खतांविषयी किंवा फवारण्यांविषयी जे मार्गदर्शन केलं, ह्या मार्गदर्शनाचा खतवडीतील शेतकरी निश्चित फायदा घेऊन आणि आमच्या उत्पन्नामध्ये निश्चित भर होईल ही अपेक्षा करून आम्ही इथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शेती करण्याचा प्रयत्न करू आणि शेतीची प्रत सुधारण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सांगायचं फक्त काय, ऑर्गॅनिक करताना तुम्ही विषमुक्त, आज ही काळाची गरज आहे, विषमुक्त शेती करा, हा खूप पांडा झाला आहे आपल्या खेड्यात. तर आपण त्या एखाद्या प्लॉटला खत औषधं कमी टाकले घरी तेच खातो, आणि ज्याच्यात जास्त टाकले का तुम्हाला उत्पादन तर काही मिळालं नाही, पण ते तुम्ही बाजारात नेऊन विकतात आणि बाजारातला ग्राहक आज इतका म्हणजे जागृत झाला की तो पहिले विषमुक्त दे मला, सेंद्रिय दे, ऑर्गॅनिक दे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, दिंडोरी.